गेल्या अनेक दिवसांपासून आरेतील मुख्य रस्ता तसेच लगतचा अंतर्गत रस्ता हा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेला होता। हा नादुरुस्त झाल्याकारणाने स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याने आज या रोडचा शुभारंभ म्हणजे नव्याने रोड बांधण्याचं काम आरेच्या PWD मार्फत करण्यात येत आहे। आज आपल्यासोबत स्थानिक आमदार रवींद्र वायकर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। आणि आरेमध्ये जवळजवळ 45 किलोमीटर ते इंटरनल रोड आहेत आणि मुख्य जो रस्ता आहे हा 7.8 किलोमीटरचा मुख्य रस्ता आहे जो आरे जंक्शनपासून हायवेपासून आपल्या आतमध्ये येत होते आणि रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत। ह्याच्यावरती पहिल्याने मुख्य रस्ता होता याच्यावरती टोल देखील होतं ते आपण गेल्या वेळेला मागच्या वेळेला काढून टाकले। तो रस्ता मुंबई महानगरपालिकेकडे 306 अन्वये आपण त्यांना दिला आणि मग त्यानंतर त्याची देखभाल करत होते। आज मला सांगायला आनंद होतो आहे की आमचे पालकमंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांनी त्यांच्या माध्यमातनं मी आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातनं कमिशनरना बोलवून घेतलं होतं। बैठका झाल्या आणि 47 कोटी रुपये पासून मुख्य आरेचा रस्ता हा सँक्शन झाला आहे। वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। 1-2-4 दिवसात आपण भूमिपूजन करून आरेचा मुख्य रस्ता 7.8 किलोमीटरचा 47 कोटीचा आपण सुरू करू। त्याचबरोबर इंटरनल रोडसाठी देखील मी मागणी केलेली आहे। त्यातला पहिला टप्पा मला 2 कोटीचा मिळालेला आहे। त्या 2 कोटीमध्ये जे अत्यंत खराब झालेले ते रस्ते 4 ते 5 आपण घेतलेले आहेत आणि बाकी जवळजवळ 50-60 कोटी आणखीन लागतील तर ते या आता बजेट येणाऱ्या बजेटमध्ये पास करून इंटरनल रस्ते ज्यांच्या ज्यांच्या पाड्यापर्यंत वगैरे आहेत ते करण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद। एक शाखाप्रमुख विलास तावडे, तावडे साहेब तुमचे देखील खूप मोठे प्रयत्न होते या रस्त्यासाठी, काय माहिती द्या? सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य साहेब, या आमचे स्थानिक आमदार पायकर साहेब, आपण गेले कित्येक दिवस हा रस्ता आपण पाहिला असेल हा अगदी नादुरुस्त झाला होता। मध्यंतरी आपण पावसाच्या वेळेला आपण खडी टाकून तो रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण ती खडी टाकून त्याचा काय उपयोग होत नव्हता। परंतु हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी आपल्या स्थानिक आमदार वायकर साहेब यांनी यांच्याकडे आम्ही पाठपुरा करत होतो पण वायकर साहेबांनी सुद्धा ह्या PWDच्या कामासाठी मोठा फंडाची आवश्यकता होती। तो फंड मिळणं फार कठीण झालं होतं त्याच्यामुळे रस्त्याचं काम थोडंसं उशिरा होत आहे। तो फंड मिळण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य साहेब स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर वायकर साहेबांनी संपर्क करून तो फंड मिळवल्यानंतर आज खऱ्या अर्थाने या आरे कॉलनीतल्या रॉयल पंप ते रोड नंबर 5 मार्केटजवळचा रस्ता जो आहे तो नादुरुस्त झालेला रस्ता तो, त्याचबरोबर 6 नंबर ते पुन्हा 16 नंबर आणि 25 नंबरचा तो रस्ता जो आहे, त्याचबरोबर 31 नंबरचा रस्ता, असे 4 रस्ते आणि त्याचबरोबर जिथे आपण उभे आहोत हा 30 नंबरचा हा रस्ता जर पाहिला असेल आपण तर इथे अगदी गावाला जरी आपण जातो त्यावेळेला गावचे रस्ते तरी चांगले असतात अशा परिस्थितीनं या दगडातून जावं लागतं। जेव्हा जेव्हा आम्ही पदाधिकारी संदीप असो ते मी असो ते आमचे पदाधिकारी जेव्हा या रस्त्याने जात होतो लोक आमच्याकडे बघून तसे काय म्हणजे ते इकडे होते पण पाठीमागे भरपूर चर्चा व्हायची आणि ते आम्हाला ते फार मनाला टोचत होतं म्हणजे दुःखदायक वेदना होत होत्या त्या गोष्टीची। आणि एक निश्चय आम्ही केला होता, एक संकल्प केला होता की ह्या रस्त्यावर जिथे उभे आहोत तो रस्ताही आपण चांगल्या प्रकारे करावा यासाठी आपण सर्वांनी आम्ही सर्व प्रयत्न केले। खरोखर वायकर साहेबांच्या कामाबद्दल सांगायचं तर कमीच आहे, या आरेमध्ये त्यांनी बरीचशी कामं केली आहेत पण आता वायकर साहेबांनी आजच नारळ जेव्हा आपण फोडून जेव्हा उद्घाटन केलं त्यावेळेला सांगितलं की आरेचा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता पूर्ण सिमेंटचा काँक्रीट रस्ता व्हावा यासाठी तो त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यश आले। त्यासाठी आदित्य साहेबांनी फार मोठा मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचाही लवकरच पुढे येणाऱ्या 10-15 दिवसात त्याच्या कामाला नारळ पडून त्याचं कामाला सुरुवात होणार आहे। पण आपल्यासोबत तत्पूर्वी तुम्हाला एकच सांगेन की आज बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ह्या अगोदरसुद्धा हे रस्ते झाले होते तर रस्त्याचं काम तेवढं चांगल्या प्रकारे झालं नव्हतं म्हणून रस्त्याची दुर्दशा आपण पाहायला मिळते। परंतु आम्ही सर्व जे कार्यकर्ते जे आहोत इथे ते ह्या आजच्या या दिवसाचे आपण साक्षीदार आहोत, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। जो कॉन्ट्रॅक्टर जो इथे दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण चांगल्या चांगल्या प्रकारे चांगला रस्ता कसा होईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया। दुसरं, हा रस्ता साहेबांनी महानगरपालिकेकडे देण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि त्यासाठी काय माहिती महानगरपालिका
हा रस्ता आरेचा असल्यामुळे ती रस्ता आपल्या ताब्यात घ्यायला तयार नाहीत, परंतु त्याला खर्चिक प्रयास असतो। तर महानगरपालिकेने हा रस्ता जर घेतला असता तर आहे रस्त्याची डागडोजी व्यवस्थित झाली असती, तरीसुद्धा हे रस्तासुद्धा सिमेंटकरण व्हावं, सिमेंटीकरण व्हावं यासाठी साहेबांनी 150 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे। तो जर प्रस्ताव मंजूर झाला तरी आपण जसं आपण मेन रस्ता आपण सिमेंटीकरण करतो तसा हाही रस्ता सिमेंटीकरण होईल, आणि यापुढे आपल्याला या खड्ड्यातून जाण्यासाठी जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही सर्व आपले ऋण हे आपले त्याबद्दल आपलं दुःख झालं, त्याबद्दल आम्ही मी पक्षाच्या वतीने आपण त्रास काढलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आपण आम्ही त्रास झाल्याबद्दल आम्ही आभारी म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला त्रास झाला ते दुःख झालं त्यामध्ये आम्ही पण सहभागी होतो, पुढे अशा प्रकारे कामं चांगली होतील एवढंच मी बोलून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आपल्यासोबत शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाडवे, ते देखील या रस्त्याने रोज जातात येतात, त्यांना देखील खूप दिवसांपासून या रस्त्याच्या समस्यांबाबत नागरिक विचारत होते, परंतु आज ज्या प्रकारे शुभारंभ झाला आहे, गाडवे साहेब काय प्रतिक्रिया द्या? जसं आपण तावडेसाहेबांनी सांगितलं त्याप्रकारे की जास्त काही न करता मागे काय झालं त्यापेक्षा आत्ता आजपासून काय नवीन सुरुवात झाली ह्या गोष्टीवर आपण विचार करूया। आणि याच्यासाठी मी तर बोलेल की कुठलाही आमदार असो, आमदारासाठी सगळ्या नागरिक सारखेच असतात हे वायकर साहेबांचं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे, मग त्याच्यात कुठल्याही पक्षाचा असो तो त्यांचाच नागरिक असतो। तर त्याच्यामुळे ज्यांनी ह्या रस्त्यासाठी मेहनत केली मग ते कुठल्या मंडळाचे असतील, पत्रकार बांधव असतील, तसेच सर्व पक्षीय असतील, तर ज्यांनी मेहनत केली खरोखर त्या सर्वांचं आम्ही शिवसेनेतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि वायकर साहेबांच्या पाठपुराव्याने आज हा रस्त्याची सुरुवात झाली। आज हा रस्ता आता लोकांच्या मनामध्ये असं आहे की हा रस्ता तसाच बनेल की नाही, तर माझं त्या लोकांना खरोखर सांगण्याचं आव्हानच आहे की ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी त्या ठेकेदाराबरोबर उभं राहावं, आम्ही स्वतः पण आहोत, तुम्ही स्वतः आमच्याबरोबर या, आपण सगळे ठेकेदाराबरोबर उभे राहून आपल्याला पाहिजे त्या प्रतीचं आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे असेल त्या पद्धतीने आपण तो रस्ता बनवून घेऊ। आणि हेच नाही तर आपला मुख्य रस्ता जसं तावडेसाहेब बोलले की तोही आदित्य साहेबांनी CC घेतलेला आहे, तर त्याचंही घे पुढच्या हप्त्यामध्ये साहेबांनी सांगितलं भूमिपूजन होईल, म्हणजे आरेतले सर्व रस्ते हे चांगले होणार आणि खड्डेमुक्त होणार हे नक्कीच। आणि ज्यांनी मी आता परत एकदा सांगतो जे कोणी असेल सर्व पक्षीयांचं मनापासून आभार आहे। तर आपण पाहिलं असेल कशाप्रकारे शिवसेनेच्या पदाधिकारी व स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्यामुळे आज हा अंतर्गत रस्ता PWDच्या मार्फत आरे प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत नव्याने व्यवस्थित चांगल्या दर्जाचा बनण्याचं काम आरेच्या मार्फत होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह मी उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक, मुंबई।